योग्य हमी भाव मिळत नसल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना अक्षरशः टोमॅटो रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली आहे. शेतमालाला योग्य भाव आणि दुष्काळ ही संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडणार तरी कधी. राज्यात एकीकडे महापुराचे संकट ओढवले होते तर मराठवाडा मात्र आजही दुष्काळाच्या झळा सोसतोय. तर जे शेतकरी ज्या काही पिकांना जगवतात मोठं करतात त्यांच्या पिकांना योग्य हमी भावच नाही. जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर आणि कन्नड ह्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते पण पाण्याच्या कमतरतेमुळे टोमॅटोवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे तर व्यापाऱ्याच्या मानमानी कारभार यामुळे योग्य भाव देखील मिळत नाहीये. त्यामुळे नाविलाजाने शेतकऱ्याला मोठ्या कष्टाने पिकवलेला आपला माल फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात भूमिपुत्राला कधीच न्याय मिळणार नाही का याचा मोठा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. तर भविष्यात सर्वांनाच तो सहन करावा लागणार आहे. त्यामुळे योग्य भाव मिळणार तरी कधी असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय.